महाराष्ट्र राजकारण तीन ठिकाणीहून घडतं आहे, मंत्रालय, सुप्रीम कोर्ट किंवा निवडणूक आयोग आणि अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कार्यालय, अशा तीन ठिकाणावरनं गेल्या वर्षात 1.5 वर्षामध्ये काय हालचाली होतात, निर्णय येत आहेत, निकाल येत आहेत आणि त्याच्यावरती महाराष्ट्रातल्या राजकारणातले आडाखे घडतात किंवा बिघडतात. या सगळ्या प्रकरणातली एक जी महत्त्वाची कडी होती की उद्धव ठाकरे यांना सोडून गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर जे उर्वरित आमदार आहेत ते पात्र की अपात्र याचा निकाल गेली 1.5 वर्ष काही झालेला लागत नाही आहे. यावर लवकर सुनावणी घ्या, लवकर निकाल द्या यासाठी शिवसेना प्रयत्न करत आहे. सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टानं ही सगळी जबाबदारी निकाल देण्याची ही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवली. ती सोपवून देखील प्रत्यक्षामध्ये पुढे काहीच घडलेलं नाही आणि या सगळ्या विरोधात शिवसेनेनं पुन्हा एकदा सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठापुढे धाव घेतली आणि अपेक्षेप्रमाणे जे होतं तसंच घडलं की आम्ही वारंवार सांगूनही विधानसभेचे अध्यक्ष निकाल का घेत नाही असा तरागा सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केला. नार्वेकर यांनी सर्व आमदार, दोन्ही बाजूचे आमदार यांच्या बाजू ऐकण्यासाठी आणि त्यावर निकाल देण्यासाठी एक टाईम टेबल तयार करावं आणि ते टाईम टेबल आम्हाला म्हणजे सुप्रीम कोर्टात सादर करावं असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी गेल्या सप्टेंबरमध्ये सांगितलेलं होतं आणि नार्वेकर यांनी त्या प्रमाणे केलं आणि ते जे टाईम टेबल तयार केलेलं होतं ते तब्बल 1 वर्षाचं टाईम टेबल होतं. म्हणजे या बाजूचे आमदार येणार, त्या बाजूचे आमदार येणार, प्रत्येक आमदाराची स्वतंत्रपणे सुनावणी घेणार आणि 1 वर्षा या सगळ्या सुनावणी चालल्यानंतर मी प्रत्यक्षामध्ये नंतर निकाल देईल असं एक साधारण टेंटेटिव्ह वेळापत्रक नार्वेकर यांनी आखलेलं होतं आणि हे वेळापत्रक किंवा हे नियोजन ऐकून सरन्यायाधीश संतापले आणि हे जे काही जे चाललेलं आहे हा एक प्रकारचा फार्स आहे, एक बनावटगिरी आहे अशा प्रकारचे उद्गार सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी न्यायालयातच काढले. त्यांच्या या उद्गाराचे पडसाद राजकीय वर्तुळामध्ये उमटले. तुम्ही आम्हाला तातडीनं नवीन वेळापत्रक द्या, महिन्याभराचे वेळापत्रक द्या, 2 महिन्याचे वेळापत्रक द्या असं थेटपणे न्यायालयानं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सुनावलं आणि याबाबतची सुनावणी जी आहे ती आता पुढच्या मंगळवारी सुप्रीम कोर्टापुढे पुन्हा होणार आहे. या सगळ्या झापाझापीच्या बातम्या आल्यानंतर पुन्हा राजकीय वर्तुळामध्ये पळापळ सुरू झालेली आहे आणि खरोखरीच याचं सगळं टेन्शन जे आहे ते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला नक्कीच आलेलं असणार. कारण अनेकांच्या म्हणण्यानुसार किंवा अनेकांच्या दाव्यानुसार आणि त्यातही उद्धव ठाकरे यांच्या गटाला असं ठामपणे असं वाटतं आहे की भरत गोगोले यांना जे व्हीप म्हणून एकनाथ शिंदे यांना नेमलेलं होतं तो व्हीप सुप्रीम कोर्टानं आधीच्या निकालामध्येच रद्द ठरवलेला आहे. शिवसेनेचा जे व्हीप आहेत सुनील प्रभू यांचाच व्हीप लागू राहणार आहे असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं असल्यामुळे सुनील प्रभू यांनी जो व्हीपनुसार मतदान करण्याचा जो आदेश लागू केलेला होता त्यानुसारच ज्यांनी त्याची अंमलबजावणी केली आहे ते आमदार पात्र ठरतील आणि ज्यांनी सुनावणी किंवा ज्यांनी त्याची अंमलबजावणी नाही केली ते अपात्र ठरतील. म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट अपात्र ठरेल असा दावा ठाकरे गटाचा आहे आणि त्यामुळे ठाकरे गटाला ही सुनावणी तातडीने व्हावी, लवकरात लवकर व्हावी अशी इच्छा होती. मात्र ही सुनावणी कशी टाळता येईल किंवा लांबणीवर टाकता येईल असा प्रयत्न विरोधी बाजूनं सगळा सुरू होता. राहुल नार्वेकर यांना जेव्हा याबाबत प्रश्न विचारला जात होता तेव्हा मी विलंब करणार नाही पण घाईही करणार नाही अशा प्रकारचे पॉलिटिकल उत्तर देत होते. आज मात्र सर्वोच्च न्यायालयानं त्यांना अक्षरशः धारेवर धरलेलं आहे आणि त्यामुळेच त्याचं टेन्शन साहजिकच एकनाथ शिंदे यांच्या गटाला आलेलं आहे. आता यापुढे काय होऊ शकतं असं अनेकांना विचारल्यानंतर जे सांगण्यात येत आहे की सुप्रीम कोर्ट टाईम टेबल हे नार्वेकर यांच्याकडनं पुन्हा तयार करून घेईल, 2 महिन्याच्या आत ही सगळी सुनावणी संपवा असा आग्रह सर्वोच्च न्यायालय धरेल असं एक सांगण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा तोंडी सुनावणी झाली त्या तोंडी सुनावणीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधी या प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष लावायला पाहिजे अशा प्रकारचं मत व्यक्त केलेलं होतं. आता प्रत्यक्षात या मतावरती सर्वोच्च न्यायालय ठाम राहील का हे पुढच्या मंगळवारी म्हणजे येत्या मंगळवारीच आपल्याला स्पष्ट होऊ शकेल. आणि की 2 महिन्याचीच मुदत देत आहे, खरं तर सुप्रीम कोर्टाला जेव्हा सुरुवातीला जूनमध्येच निकाल आलेला होता तेव्हा जर सुप्रीम न्यायालयानं काही विशिष्ट मुदत जर विधानसभा अध्यक्षांना घालून दिलेली असती तर पुढची जी कोर्ट कचेरी आहे किंवा पुढचे जे दावे प्रतिदावे आहेत ते टळले असते. पण अनेकांच्या म्हणण्यानुसार
विधानसभा अध्यक्ष एक घटनात्मक संस्था आहे, एक घटनात्मक बॉडी आहे, त्यामुळं अशा लवादाला सर्वोच्च न्यायालय थेट आदेश देणं टाळतं, कारण तो लवादाच्या कामकाजावरचा हस्तक्षेप होऊ शकतो, त्यामुळे आत्तापर्यंत ते सर्वोच्च न्यायालयानं टाळलेलं होतं, आता मात्र हद्द झाली असं सर्वोच्च न्यायालय वाटत असल्यामुळं तुम्ही तातडीने निर्णय घ्या. ही जी सगळी ज्या पद्धतीचं एक बनावटगिरी तुम्ही चालवत आहात, एक फारच तुम्ही दाखवत आहात, तो तातडीने थांबवा. आमच्या निकालामध्ये जो निकाल आम्ही जेव्हा दिलेला होता तेव्हा आम्हाला अपेक्षित नव्हतं, आम्ही रिझनेबल टायमिंग दिलेलं होतं आणि सर्वोच्च न्यायालयाचं रिझनेबल टायमिंग काय होतं याच्यावरतीच पुढे सगळा वाद झाला. आणि 6 महिने जरी झाले तरी तो निकाल अद्याप आलेला नाही आहे. मला वाटतं सर्वोच्च न्यायालयाला याची आता जाणीव झालेली असेल की विधानसभा अध्यक्षांना आपण आता कान टोचावीच लागतील, आणि ते कान टोचले गेलेले आहेत. पण प्रत्यक्षामध्ये सर्वोच्च न्यायालय विशिष्ट दिवसांची, विशिष्ट महिन्यांची मुदत विधानसभा अध्यक्षांना देणार का याकडे लक्ष लागलेलं आहे. आणि शिवसेनेच्या दाव्यानुसार एकनाथ शिंदे खरोखरीच काही दिवसांचे जर मुख्यमंत्री राहणार असतील तर साहजिकच याचं टेन्शन एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला आलेलं असेल. पुढच्या काही दिवसामध्ये आणखीन काही नाट्यमय घडामोडी घडतील, त्या घडामोडीकडे आपलं लक्ष राहीलंच. पण मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयानं देरसेसही दुरुस्त असा एक पवित्र आता घेतलेला आहे. प्रत्यक्षात निकालावर त्याचा काय परिणाम होतो का हे पुढच्या काही दिवसामध्ये कळेल. अशाच विश्लेषणासाठी आणि घडामोडींसाठी पाहत राहा लेट्स अप मराठी.